आणि अन्सारी म्हणून त्यांचे असतात, दुसरे आहेत नायब अन्सारी. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे. मुस्लिम उमेदवार आम्ही जे देणार आहोत त्या मुस्लिम उमेदवारांच्या संदर्भात यांच्याशी वाटाघाटी होतील. असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी जाईल. आपण आता विचार तुम्ही बोलताना आता म्हणाले की जर लोकांना व्यवस्थित ठेवायचं असेल तर विरोधी पक्ष जिवंत ठेवायला हवं. हिरवी राजकीय पार्टी असं म्हणजे सत्ता उलटवून टाका म्हणजे सगळं भरलं होईल. पण तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष जिवंत ठेवा, तुम्हालाही विजयाची भीती वाटते? मला विजयाची भीती वाटत नाहीये, मला ईव्हीएमची भीती वाटते. आणि ईव्हीएमला डिफीट करायचं असेल तर इथे पूर्णपणे जे ऑपोजिशन वोट आहे ते एका पक्षाला एका पार्टीला आणि एका उमेदवाराला गेलं पाहिजे, तरच इथली ईव्हीएम आपण डिफीट करू शकतो. नाही तर इथला असणारा पर्सनल इंटरेस्ट आलेला आहे की आता साहेब पूर्वी काँग्रेसचा पर्सनल इंटरेस्ट होता की ईव्हीएम राहिली पाहिजे, आणि आता असणारा बी जे पी आणि शिवसेनेचा इंटरेस्ट आलेला आहे की ईव्हीएम राहिली पाहिजे. सत्ताधारी जो जो होतो त्याचा त्याचा ईव्हीएममध्ये इंटरेस्ट होतो, आणि ते डिफीट करायचं असेल तर विरोधी पार्टी जिवंत ठेवायचं असेल, निर्माण करायचं असेल, तर वन साइडेड वोटिंग झालं पाहिजे हे माझं म्हणणं आहे. ईव्हीएम हॅकर्सची संघटना किंवा लोक तुम्हाला भेटलेली होती त्यांच्यासोबत तुम्ही बसून बोलणार पण होतात आणि तुम्ही आव्हान केलं होतं की आमच्यासाठी हॅक करा. मी तसं नव्हतं म्हटलं, मी असं म्हणालो होतो त्यावेळेस की हॅकर्स मला असताना भेटले, चार हॅकर्सचे फोन आले आणि त्या एका हॅकरनी तर मला ऍफिडेव्हिटही दिलेला आहे माझ्या ह्याच्यामध्ये वापरायला. त्यांनी असं म्हटलं होतं की हॅकिंग इज अ इंडस्ट्री, पॉलिटिकल प्रोसेसमध्ये सुद्धा हॅकिंग इज अ इंडस्ट्री. आम्ही आता असणारं हे हॅकिंग स्टॉप केलं नाही तर आमची हॅकिंगमधली एक इंडस्ट्रियल विंग बंद होते, त्याच्यामुळे आमचं एक इंडस्ट्रियल विंग कायम राहावं म्हणून आम्हाला हॅकिंग होणार नाही याची दक्षता घ्यायची. आता हे त्यांनी हॅकर्सनी केलेलं विधान अंमलबजावणी करतील की न करतील याची मला गॅरंटी नाही, पण ज्यांनी एकाने मला सांगितलं की मी हायकोर्टामध्ये हे येऊन प्रूव्ह करतो त्यांनी मला एक ॲफिडेव्हिट पाठवलं. कोर्टाच्या समोर आमच्या असणाऱ्या मॅटर्स चाललेले आहेत, मुंबई हायकोर्टासमोर चाललेले आहेत, नागपूर पुढे चाललेले आहेत, औरंगाबाद कोर्ट बेंचसमोरही चाललेले आहेत. प्रिलिमिनरी सगळं प्रोसेस सुरुवात झालं, कारण का प्रत्येक पिटिशन ही असणारी आठवड्यात 10-15 दिवसात लागतेच आहे. प्रिलिमिनरी प्रोसेस एकदा सुरुवात झाली आणि इलेक्शन कमिशनचं एकदा ॲफिडेव्हिट येऊन गेलं की मग आम्ही त्याच्यावरती आमच्याकडच्या असणारे जी काही स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही एक्सपोज करणार. मी तेच म्हणालो की एकाने मला ऍफिडेव्हिट पाठवलेला आहे की मी कोर्टापुढे येऊन हे हॅकिंग कसं होतं याच डेमॉन्स्ट्रेशन देतो. ईव्हीएम जर हॅक होतं एवढं क्रिस्टल क्लिअर आपल्याला माहिती, तर त्याच्या विरोधात पक्ष असं व्यवस्थित संघर्ष करताना का दिसत? आम्ही एकटेच आहोत, दुसरं कोण आहे? व्यवस्थित म्हणजे आम्ही असं ज्या फोरम वरती बांधलं पाहिजे ते फोरम वरती आम्ही आणलेलं आहे. आता आमचा मेन मुद्दा तोच आहे की बा डिफरन्स ऑफ वोट बिटवीन पोल्ड आणि काउंटेड याचं इलेक्शन कमिशननी एक्सप्लेन करावं. ते जर एक्सप्लेन करत नसतील तर आमचा अर्ज आहे कोर्टाला की आम्ही दाखवतो की ही मशीन हॅक होऊ शकते. तुम्ही विरोधी पक्ष टिकला पाहिजे, जगला पाहिजे तर लोकांचं कल्याण होईल असं म्हणाले. तुम्ही विरोधी पक्षात बसणार अशी सगळीकडे चर्चा आहे, स्वतः मुख्यमंत्र्याने पण सांगितलं, पण तुमच्यासोबत MIM होतं, MIM तुमच्यापासून दूर गेला असं वाटलं नाही का की बाबा विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि ते वंचितच्या माध्यमातून? असे प्रश्न एक त्याच्यामध्ये हा आहे की कुठल्याही पक्षाला आपण जॉईंटली जावं की वेगळं जावं हा त्या त्या पक्षाचा निर्णय असतो. MIM ने वेगळं जाण्याचा निर्णय केला
स्वतःला सार्वत्रिक करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला आम्ही असताना त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या प्रयत्नामध्ये त्यांना यश यावं, याच्या पलीकडे आमची काहीच भूमिका. स्वतः निर्णय घेतला का तुमच्या पोटात खंजीर काय पाठीवर खंजीर खुपसला की स्वतः निर्णय घेतला त्यांना निवडून आणण्यासाठी वंचितनी खूप सारे प्रयत्न केले. आम्ही युतीमध्ये होतो तेव्हा युतीमध्ये राहत असताना युतीचा धर्म आम्ही पाळला. युतीच्या धर्मामधला जो काही परिणाम आहे तो परिणाम त्या ठिकाणी आहे. आम्हाला त्याच्याबद्दल अजिबात रिग्रेट नाही अण्णा, आम्ही त्याच्याबद्दल दुःखी आहोत. भावाचं रिलेशन अजून कायम आहे ना, राजकीय संबंध त्यांचे तुटले, आमचे पर्सनल रिलेशन अजूनही कायम आहे. भूमिका अशी जाहीर केलेली आहे की यमांचा उमेदवार तिथं आहे आणि वंचितचा जर उमेदवार नसेल तर त्या ठिकाणी वेगळा विचार होऊ शकतो. यासाठी ओबीसी बाळासाहेबांना भेटतील, ठीक आहे, आम्ही वेगळे लढत जरी असलं तर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे न करणे, ज्या ठिकाणी उमेदवार नसेल त्या ठिकाणी एकमेकांना मदत करणे, असं काय बोलणं झालं किंवा होऊ शकतो. बहुजन आघाडीचा निर्णय असा आहे की 288 जागा लढायच्या, इंटरनल एक्सटर्नल कुठल्याही पद्धतीची युती नाही. काही जागा ह्याच्यापैकी आम्ही असताना शेतकरी संघटना म्हणजे शेकाप नाही, राजू शेट्टी नाही, मामंदराव चटप, त्यांचं जे चंद्रपूर त्या ह्याच्यामध्ये तिथे, आणि CPI CPM मधले त्याच्यानंतर सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी, लाल निशान पक्ष की जे आमच्याबरोबर मागच्या निवडणुकांमध्ये होते, याच्यामध्ये ॲडिशन फक्त वामनराव चटप यांचं अजून आम्ही निर्णय घेतलेला नाही, पण त्यांनी आमच्याकडे विनंती केली आहे त्या सगळ्या याच्या. एवढ्यांची युती होईल असं माझा अंदाज. CPI CPM नाही, पण त्यांच्यामधला एक ग्रुप. बरं, बाळासाहेब विषय असा आहे की MIM तुमच्यापासून दूर जाण्याचं कारण काय? कारण असं सांग, ते सांगतात की इतका वेळ लावतायत म्हणून, जागांबाबत तुम्ही काही निर्णय घेत नेमकं काय? खरं सांगा, तुम्हीच खरं सांगू शकता असं आम्हाला वाटतंय. खटकलं कुठं वाटत, खरं तुम्हीच सांगा. एक असं आहे, मी मगाशी म्हणालो की ज्या कुठल्या राजकीय पक्षाला निर्णय घ्यायचा आहे वेगळा जाण्याचा, ते स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलं पाहिजे. नाही, तुम्ही शेवटपर्यंत म्हणाले की शेवटपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू, पण तरी पण ते जातात, काहीतरी असेल तुम्हाला बोलले असतील. प्रश्न असेल त्याच्यामध्ये की आम्ही म्हणालो की आम्ही फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत आम्ही थांबू, सोडून ते गेले आम्ही नाही. त्यांनी आरोप असे केले की RSS तुमच्या कानात काहीतरी आणि त्यांनी बाजूला ठेवलं होतं. आरोप लक्ष्मण मानेंनी केला, आता तुमच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदार सुद्धा हाच आरोप करतात. आता मला एवढंच सांगावं लागेल की RSS सांगितलं की यांना निवडून आणा. तुमची मुंबईची बैठक झाली आता मध्यंतरी, त्यात काही बिनसलं का तुमचं मन? पुण्यामध्ये ओवेसी बरोबर बैठक झाली त्यात तुमचं काही बिनसलं का? नाही, आम्ही दोघेही जेवलो मस्त पैकी. नाही पण बाळासाहेब सांगत नाही जे काही झालंय ते तुम्ही सांगत नाही. कारण त्याने सिरियस मुद्दा मांडला. प्रश्न असेल त्याच्यामध्ये की ज्याला कोणाला काही आरोप करायचे असेल तो मोकळा आहे, त्यांनी आरोप करावे. लोकला हा हा काही नवीन नाही आहे, हा आरोप माझ्यावरचा नवीन नाही आहे. पण जेवढ्या ताकदीने आम्ही असताना RSSच्या विरोधात लढतोय तेवढा अजून या देशामधला कोणी माणूस नाही.
त्याच्यामुळे भान ठेवून असा जर टीका केली तर त्याला वजन राहत. दुसरा असा एक विषय होता त्याला असं कोणी चिंता करत नाही अशी पक्ष त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं टीकाकारांनी टीकाकार करावं आम्हाला जे निर्माण करायचे ते आम्ही करतो. तुम्ही सुरुवातीला फार आक्रमक होता 2-3 दिवस हे विंचा जलील निर्णय घेतला आणि आता फार मवाळ दिसत आहे. आम्ही कोणीच आक्रमक नव्हतो आम्ही त्यावेळेसपासूनही म्हणत होतो की आम्ही ही युती टिकवण्यामध्ये आम्हाला असणारा इंटरेस्ट आहे आणि म्हणून प्रश्न असा त्याच्यामध्ये की सेन्स जो आहे तुम्ही ट्विस्ट करता निश्चितपणे करा तो तुमचा अधिकार आहे. मी तो अधिकार काही हिरवून घेत नाही पण ती जी काय मॅक्स याच्यावरती चर्चा होती ती चर्चा काँग्रेसच्या संदर्भात की काँग्रेसमधल्या स्थानिक लोकांनी माझ्याशी बोलायचं आणि वरच्या नेतृत्वाने असणारं त्याचा असणारं भीकच घालायची नाही त्या संदर्भातला तो कॉन्टेक्स्ट होता. तो आता मिसकोट केला जातोय मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही काही नाही. याचं कारण असं आहे की उपमा मी दिलेली आहे मी काही डिनाय करत नाही पण ती उपमा एका वेगळ्या संदर्भात आणि कॉन्टॅक्स्टमधली होती किंवा तिचा आउट ऑफ टर्न जाऊन असणारं जे काही फिरवाफिरवी चाललेली आहे ती कशा चालवावी अशा या फिरवाफिरवीच्या ह्याच्यामध्ये मी त्यांना कधी परवाई केलेली नाही. काय ही माझ्यावरची टीका गेली 40 वर्ष मी सहन करत आलेलो आहे आणि आता एवढा सक्षम झालेलो आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि माझाही मतदार एवढा सक्षम झालेला आहे की तो असं म्हणतो की ठीक आहे झाली ना केली ना जाऊ दे संपू द्या. बाळासाहेब किती यश मिळेल 288 पैकी आणि यादी कधी फायनल होणार आहे पहिली यादी? ही आमची या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या लहान ओबीसींची यादी जी आहे ती आम्ही जाहीर करतो. बाळासाहेब आणि मुस्लिम समाजाला किती प्रतिनिधी मिळेल त्याच्यात? आत्ता जे याच्यामध्ये आम्ही जे काही हे केलं होतं त्याच्यामध्ये असं कमीत कमी 25 जागा असाव्यात असं मी फायनल केलं. हे म्हणत होतो की बाळासाहेबला सिर्फ बाळासाहेब को आप दे दो सम्मानजनक सीट आहे असं काय झालं? लोकसभाच्या वेळी असादुद्दीन अवेसी म्हणत होतो की सिर्फ बाळासाहेब को दे दो सम्मानजनक जो आहे तो पोझिशन काँग्रेस केस आहे काँग्रेस केस. अब ऐसा है कि MIM अगर ये सोचती है कि वो अभी सभी को साथ में लेके चल सकती है तो उसको वो अधिकार देना चाहिए. उसका अधिकार हम लोग क्यों छीने? औरंगाबाद से मुस्लिम कैंडिडेट होंगे क्या?